सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नद्या फुल्ल दुथडी भरून वाहत असताना कागलच्या दूधगंगा नदीवरील राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडलेले आहेत. महामार्गाला भेगाप देखील पडलेले असून वाहनधारक धोकादायकरित्या प्रवास करत आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यानं याबाबत तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे असं मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दूधगंगा नदीवरून महाराष्ट्र कर्नाटक सीमामार्ग जोडणारा हा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग असून नदीच्या पुलावरच खड्डे आणि भेगा पडल्यानं वाहतूक धोकादायकरित्या सुरू आहे. सध्या सातारा कागल हा 133 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं काम सुरू असून हे काम देखील अत्यंत संथगतीनं सुरू आहे. पाण्याचा निचरा न झाल्यानं अनेक ठिकाणी महामार्गावर पाणी साचून राहिलंय. यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यानं अपघाताचं प्रमाण वाढलंय. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लक्ष देणार का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.